भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नंदुरबार डीएड टीईटी प्लस अभियोग्यता तसेच सरळ सेवेच्या स्पेशल दोन बॅचेस सुरू दिनांक 19/8/2019 पासून आतापर्यंत शेकडोंवर विद्यार्थी यशस्वी. स्थळ आहे भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हरचंद नगर नळवा रोड नंदुरबार. संपर्क प्राध्यापक युवराज भामरे मोबाईल क्रमांक आहे 8928285454 किंवा 9142393939. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलं होतं. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे माध्यमिक विद्यालय व माँसाहेब मेनाताई ठाकरे मधिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप सोरापाडा येथील एकलव्य वसतिगृह पंखे भेट म्हणून देण्यात आले. प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, तळोद्याचे उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, नगरसेवक प्रदीप शेंडे, तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, खापरचे सरपंच करुणाबाई वसावे, उपसभापती विनोद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका अग्रवाल, विद्या कापुरे, अरुणाबाई पाडवी, राजाराम पाडवी, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव पंकज जैन आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्याचा उजाळा देत मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी उपस्थितांना प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली. सेवा सप्ताह आयोजित केलेला आणि या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मध्ये अन्नदान असेल, शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप असेल, वह्या पुस्तकं वाटप असेल, मिष्टान्न वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता मोहीम असेल, वृक्षारोपण कार्यक्रम असेल, या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात आहे. या ठिकाणी मनोदेवी संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल देखील मी मनोदेवी संस्थेचे चेअरमन आणि सर्व शिक्षक मुख्याध्यापक वृंदाचं या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं जीवन हे लोकांसाठी समर्पित आहे. अगदी बालपणापासून त्यांनी कष्ट करीत परिश्रम घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासामध्ये आपलं जीवन हे लोकांसाठी समर्पित करण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन ते देशसेवेसाठी कामाला आले लागले आणि बघता बघता गुजरातचे मुख्यमंत्री झालेत. 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री झालेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं 2014